दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केलेल्या मी जागृत बंदर पाडेकर अभियान अर्नाळा यांच्या वतीने आज छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील पायदळी सरनौबत असलेले नरवीर पिलाजी गोळे यांचे 14वे वंशज ॲडव्होकेट मारुती गोळे यांचा जाहीर नागरी सत्कार श्री रामदास मेहर मच्छीमार फोरम सेल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच अर्नाळा गावच्या प्रथम नागरिक श्रीमती हेमलता बाळशी यांच्या हस्ते करण्यात आला, ज्यांनी आपला दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा जपत देश परदेशातील असंख्य 622 किल्ल्यांची दुर्गभ्रमंती केली आहे. महाराजांच्या आग्राहून सुटकेला गरुड झेप झालेल्या 351 वर्षाचे औचित्य साधत त्यांनी आग्रा ते राजगड ही पदभ्रमंती केली आहे. आजचा त्यांचा करण्यात आलेला नागरी सन्मान ही जंजिरे अर्नाळाकडून दिलेली अनोखी मानवंदनाच ठरली असेच म्हणावे लागेल. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जंजिरे अर्नाळाच्या सान्निध्यात हनुमंत बुरजाच्या साक्षीने भर समुद्रात ज्या ठिकाणी पेशव्यांनी कौल दिलेले जहाज आंग्र्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला होता, 7 एप्रिल 1738 तसेच 29 मार्च 1738 रोजी मराठ्यांनी अर्नाळ्याजवळ एक जहाज पकडले होते ज्यावर 16 खंडी तांदूळ व 3 पंचरसी तोफा सापडल्या होत्या. संदर्भ केळकर लिखित वसईची मोहीम. अशा ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरलेल्या समुद्री लाटांच्या सान्निध्यात जहाजावर करण्यात आला सदळवेळी कोळी बँडच्या तालावर स्वागत करून उपस्थित मान्यवरांचे औक्षण देखील करण्यात आले. भर समुद्रातील कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे गस्ती नौका स्पीडबोट अधिकाऱ्यांसहित कार्यरत होती. महाराष्ट्र पोलीस दलाचेही विशेष आभार मानले. नागरिक सत्कारानंतर ॲडव्होकेट श्री मारुती गोळे यांनी आपल्या आग्रा ते राजगड पदयात्रेतील रोमांचकारी गतस्मृतींना उजाळा देत आजपर्यंत झालेल्या सर्व सन्मान सोहळ्यांपेक्षा बंदर पाडेकर समूहाने निळ्या साड आभाळाखाली दिलेली आरमारी मानवंदना चिरंतन स्मरणात राहील असे सांगितले. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली तसेच गडकोटांविषयी संवेदना जपणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणं ही निश्चितच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन कस्टम विभागातून सहाय्यक आयुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री मदन नथू म्हात्रे यांनी केली. महाराष्ट्रातील विविध गडकोटांवर कुठल्याही अभिनिवेश न बाळगता प्रामाणिकपणे संवर्धन करणाऱ्या विविध संस्थांशी संधान बांधून लवकरच अर्नाळ्याच्या दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले जातील असे श्री उमेश मेहर यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी जागृत बंदर पाडेकरचे श्री निनाद पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शिवकालीन ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत सदर प्रसंगी श्री रामदास मेहर, सरपंच श्रीमती हेमलता बाळशी, उपसरपंच श्री महेंद्र पाटील, मदन नथू पात्रे, भारत भुईर उपेश मेहर, राजेंद्र पाटील, आगरी एकता समूहाचे श्री प्रशांत पाटील असे दुर्गमित्र हजर होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवेश फक्त निमंत्रणांसाठीच होता.